नमस्कार, मी अनुपम खाणे दिवाणे मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आता करूया कॅलझोन. कॅलझोन म्हणजे काय? कॅलझोन म्हणजे इटालियन करंजी. अगदी दिसायला करंजी सारखी दिसते, पण असतो एक प्रकारचा पिझ्झा. तर कसा करायचा हा स्टफ पिझ्झा आपण आता पाहूया. चला मग बनवूया कॅलझोन. तर मग आता आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. कॅलझोन म्हणजे पिझ्झाचा जो काही कवरिंग असतं ते आपल्याला आता मळून घ्यायचंय. तर इथे माझ्याकडे आहे मैदा, त्यात मी घालणार आहे थोडीशी साखर. आणि ब्रेड म्हटलं की ईस्ट तर आलंच आलं, आणि आता आपण घालूया ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि नंतर ऑलिव्ह ऑइल. आणि ऑलिव्ह ऑइल घालून ह्याचं एक छान सॉफ्ट पीठ आपण मळून घ्यायचं आहे. म्हणजे पोळ्यांसाठी आपण जसं पीठ भिजवतो त्याच्याहूनही देखील ह्याला थोडंसं आपण मऊ भिजवलं गेलं पाहिजे. आणि ईस्ट घातलं की आपल्याला ह्याला प्रूव होण्यासाठी, म्हणजे ह्याच्यामध्ये हवा भरली जाते, कारण ईस्ट काय सोडतं? कार्बन डायऑक्साईड. त्याच्यामुळे मस्त हे पीठ फुगून येतं. त्यासाठी ह्याला कुठल्या तरी छान अशा उबदार जागेत ठेवलं पाहिजे. आणि अगदीच वाटलं तर ह्याला आपण वरनं मसलिन क्लॉथनी असं छानपैकी गुंडाळून देखील ठेवून देऊ शकतो एका उबदार जागी. चला आता आपण ह्याचं सारण तयार करूया. आपण करणार आहोत चिकन पिझ्झा, म्हणजे चिकन कॅलझोन. तर माझ्याकडे आहे चिकनचे तुकडे, अगदी बारीक चिरून घेतलेत. बोनलेस चिकन घेते मी इकडे. चिकन घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपण घालूया लाल, हिरवी आणि पिवळी भोपळी मिरची बारीक चिरलेली, थोडेसे चिली फ्लेक्स, थोडीशी लसूण, अगदी थोडीशी, आणि मीठ. आता हे सारण आपलं तयार आहे पिझ्झामध्ये घालायला. आणि पिझ्झाचं जे पीठ आपण आधी ते भिजवून ठेवलं होतं ते देखील मस्त फुगलेलं आहे, तुम्हाला दाखवते. ही पहा किती मस्त जाळी आली आहे. ह्याचा अर्थ असा की हे पीठ अगदी परफेक्टली फुगलं गेलेलं आहे. तर थोडंसं सुकं पीठ आपण ह्याच्यावर घालूया असं. आणि आता हा जो गोळा आहे यातली सगळी हवा मी बाहेर काढून टाकलेली आहे. आणि ह्याची आता एक मोठी पोळी आपण लाटूया. तर ही पहा मस्त आपण ह्याची पोळी लाटून घेतली आहे. आता एक कटर आहे माझ्याकडे असं राऊंड, आणि हे जे काही उरलेलं पीठ आहे ना हे पुन्हा एकदा तुम्ही लाटून घ्या आणि त्याचे असेच राऊंड राऊंड सक्त्या कापून घ्या. आता एक काटा चमचा घ्यायचा आणि त्यांनी अशी ह्याला भोकं पाडून घ्यायची. म्हणजे काय की जेव्हा हा बेक होईल ओव्हनमध्ये तेव्हा हे फुगणार नाही. एका बाजूला फक्त हा सॉस लावायचा आहे. सॉस आपण सगळा स्प्रेड केलाय. आता आपण जे चिकनचं मिक्सचर तयार केलं होतं ते घ्यायचं आहे आणि फक्त ह्या कोपऱ्यातच ठेवून द्यायचं आहे असं. तर जे चीज आपण किसून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याला फोल्ड करायचं आहे. ज्याच्यावर सॉस लावला नाही आहे ती बाजू घ्यायची आणि अशी एकावर एक ह्याचा असा अर्ध चंद्र करून त्याला फोल्ड करायचं. आणि नुसतंच नाही तर ह्याला उचलून छानपैकी असं दाबून घ्यायचं. आता हे झालं आहे आपला फोल्ड तयार. आता काय करायचं? असं केल्यामुळे काय होतं की ते छानपैकी सील होतं आणि बेक करताना ते उघडत नाही. हे आता झालं आहे आपण सील केलं आहे. आता एका बेकिंग ट्रेवरती थोडंसं आपण तेल ब्रश करून घेऊया आणि हे तयार केलेले कॅलझोन आपण ह्याच्यावरती ठेवून देऊया. 15 मिनटासाठी आपण ह्याला पुन्हा एकदा थोडंसं प्रूव होण्यासाठी असंच एका जागी ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याला बेक करत ओव्हनमध्ये ठेवायचं आहे. चला मग आता 15 मिनटांनंतर ह्याला बेक करत आपण ठेवून देऊया. तर 15 मिनटानंतर आता आपण ह्याला काय करायचं आहे, थोडंसं अंडं असं फेटून एका ब्रशने ह्याच्यावरती असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे वरनं रंग फार छान येतो बेक होताना. चला आता आपण ह्याला बेक करत ठेवूया 180 डिग्री सेंटीग्रेडवरती 15 मिनटांसाठी. 15 मिनटं झाल्यावर ह्याला तुम्ही ओव्हनमधनं काढा आणि गरम गरम सर्व्ह करा लहान मंडळींना आणि तुम्ही देखील खायला घ्या मस्तपैकी मिनी कॅलझोन्स.